नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम वेलकम वेलकम, खरतर वेलकम बॅक असं म्हटलं पाहिजे तुम्हाला सर्वांना, कारण एका खूपच नाविन्यपूर्ण उपयुक्ताच्या फीचर सहित आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. आणि यावेळेस खूपच मजा येणार आहे, कारण या फ्री वेबिनारमध्ये सुद्धा आपण अशा काही गोष्टी शिकणार आहोत ज्या या अगोदर तुम्ही कदाचित बघितलेल्या नसतील, काही ओळखीचे असतील, आणि त्याच ओळखीच्या आपण शिकलेल्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला काही न आपण बघितलेलं आहे किंवा नवीन आपल्याला अजून काय करता येईल या पद्धतीचं आपण शिकणार आहोत, पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. तुमच्या संगे मी, माझ्या संगे तुम्ही, तर एक नवीन मोहिमेला आज आपण सुरुवात करत आहोत. त्या सर्वांमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष व हार्दिक असं स्वागत करतोय. अँड विदाउट जस्ट स्पेंडिंग मच मोर टाइम इन जस्ट इंट्रोड्युसिंग दिस वेबिनार, जस्ट लेट मी शेअर माय स्क्रीन. आणि स्क्रीन तुम्हाला यामध्ये दिसत असेल तर लगेच येस म्हणा. इज इट विजिबल टू यू ऑल? येस सर. ओके, थँक्यू. पहा, यामध्ये सुरुवातीला मी जे तुम्हाला फ्री वेबिनारचं जे दिलेलं होतं, यामध्ये आपण म्हणूया पोस्टर, तर त्यामध्ये ई कॉन्टेंट डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंग आणि खूप साऱ्या गोष्टी आपण यामध्ये मेन्शन तर केलेल्या होत्याच, परंतु त्याबरोबरच आपण यामध्ये इन व्हिडिओ नावाचं एक नवीन ॲप्लिकेशन आपण इंट्रोड्यूस करतोय. तुम्ही खूप वेळा यूट्यूबला याची जाहिरात सुद्धा बघितलेली असेल, 40% ऑफ, 50% ऑफ, पण ते आपण तुम्हाला फ्रीमध्ये देत आहोत नेहमीप्रमाणेच. पिक्स आर्ट, यामध्ये तर फोटो एडिटिंग वगैरे आपण शिकणार आहोत, ॲटोमॅटिक रिमूव्हल, बॅकग्राऊंड शिकणार आहोत, आणि त्यानंतर ॲडोब इल्युस्ट्रेटर. ओ माय गॉड, इट इज सांगताना मला आनंद आणि दुःखही होत आहे, कारण इट इज 10 times मोर पॉवरफुल, मीन्स 100 times मोर पॉवरफुल दॅन पॉवर पॉईंट, वी कॅन से येस. म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचं महत्व त्यामुळे कमी होत नाही नक्कीच, कारण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण प्रेझेंट करू शकतो, ॲनिमेट करू शकतो, तसं आपण ॲडोब इल्युस्ट्रेटरमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत प्रेझेंटेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲनिमेट वगैरे करण्याच्या, परंतु जे काही तुम्हाला ऑब्जेक्ट बनवायचं आहे, जरी तुम्हाला स्केचिंग ड्रॉइंग येत नसेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याचा एक छोटासा कवडसा मी आज उद्या तुम्हाला देणारच आहे. आणि डिझायनिंगचं स्किल वगैरे, ग्राफिक डिझायनिंगसाठी ॲडोब इल्युस्ट्रेटर आहे, व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्हाला इन व्हिडिओ आहे, फोटो एडिटिंगसाठी तुम्हाला पिक्स आर्ट आहे, त्यामुळे टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि इमेज हे जे चार मीडिया आहेत, हे चारही बनून आपण मल्टीमिडिया बनवतो, तर या त्याबद्दल होतं. यानंतर प्रवेशित आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ई सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे, त्याची ईमेल वगैरे जी आहे मी शेवटी घेईनच. त्यानंतर जे आहे बोनस सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये, आणि नॉलेज तर काय भरमसाठ तुम्हाला मिळेल अशी मी आशा करतो. आय होप सो, आय थिंक सो. सो हे मी मिनिमाइज करतो. आणि पहिलं जे आपलं ऍप्लिकेशन आहे, आणि बऱ्याच जणांचं यामध्ये ॲपल असेल कोणाचा किंवा मायक्रोसॉफ्ट असेल तसाही कोणाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण काही वेब बेस्ड ऍप्लिकेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. सो पहा, यामध्ये सुरुवातीला मी इथं पिक्स आर्ट आणि इन व्हिडिओज ओपन करून ठेवलेला आहे. तुम्हाला नेहमी मी इथं आपण म्हणूया 60-62 जे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत त्यातील इन व्हिडिओचं सुरुवातीला मी सांगणार आहे. यामध्ये बघा, इंटरफेस त्याचा युजुअली असा सिम्पल दिसतो खरा, परंतु यामधील डेप्थ मी तुम्हाला हळूहळू दाखवेन. ओके, तर यामध्ये बघा, टेम्पलेट्स, टेक्स्ट टू व्हिडिओ, स्टॉक मीडिया आणि एडिटर असे चार यामध्ये जे काही टॅब्स आहेत किंवा टूल्स आहेत त्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत, त्यातील काही महत्त्वाच्या, कारण आपल्याला 3 ऍप्लिकेशन्स कव्हर करायचे आहेत, त्यामुळे मी एक छोटासा मेनू घेऊन इन व्हिडिओचं मॅक्सिमम तुम्हाला आयडिया येईल की हे टूल्स काय करतात. खरं तर आपल्याला खूप मोठा पर्वत, खूप मोठा शिखर आपल्याला गाठायचा आहे, आणि त्याची सुरुवात आपण इथून करतोय. पहा, यामध्ये टेम्पलेट्स 5000 पेक्षा जास्त कस्टमायझेबल व्हिडिओ टेम्पलेट्स आहेत, त्यामध्ये तुम्ही काय करू शकता हे मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो, आणि त्यानंतर आपण टेक्स्ट टू व्हिडिओ आणि स्टॉक मीडिया आणि एडिटरकडे बोलूया. आता ज्यावेळेस मी या टेम्पलेट्सला ओपन करेन, त्यावेळेला यामध्ये लेफ्ट बाजूला पहा, तर सध्या राईट बाजूला अजून बघू नका, लेफ्ट साईडला तुम्हाला 3 प्रकारचे इथं ऍस्पेक्ट रेशो दिसत आहेत. जर तुम्हाला लँडस्केप जर व्हिडिओ बनवायचा असेल, लँडस्केप म्हणजे म्हणजे तुमच्या लॅपटॉपसाठी किंवा युट्यूबसाठी हे चांगलं रेशिओ आहे. त्यानंतर जर तुम्हाला सोशल फीड्सवरती, सोशल मीडियाच्या फीड्सवरती, इंस्टाग्राम असेल वगैरे त्यावरती बनवायचं असेल तर स्क्वेअर आहे. आणि मोबाईल ऑडियन्ससाठी जे आहे तुम्हाला, हे
पोर्ट्रेट पोर्ट्रेट मोडवर तुम्ही बनवू शकता. माईक कुणाचा यामध्ये चालू असेल तर कृपया त्यांनी बंद करावा. पहा इझिली मी तुम्हाला सांगितलं की घंटों का काम मिनटो में, जसं ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलोय तसं तुम्ही करणार आहात. पॉवर पॉईंटमध्ये आपण बराच वेळ घेतो आणि ते त्यात त्याचे फायदेही खूप आपल्याला मिळालेले आहेत, आपल्या मेमरी असेल किंवा आपली क्रिएटिव्हिटी असेल. परंतु वेळेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला दाखवणार आहे की क्षणार्धात तुम्ही कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता ते पहा. यामध्ये महत्वाचं मला तुमचं लक्ष खेचायचं आहे, कारण बऱ्याच मला ऑफ म्हणजे आपण आपल्या मागच्या कोर्स झाल्यानंतर मला खूप साऱ्या असे सजेशन्स आले की इंट्रोचा एक व्हिडिओ तुम्ही, जसं मी आता फास्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाठवत होतो ना, तसा इंट्रोचा एक पाठवा असं मला त्यांच्याकडून डिमांड आलेली होती. तर इंट्रोज आउट्रोज तर आहेच यामध्ये, परंतु प्रोमोज ॲड्स लिस्टिकल्स, आता प्रोमोजला क्लिक केले तर प्रोमोज टाईपचे वेगळे येतील, ॲड्स टाईपचे वेगळे येतील, लिस्टिकल टाईपचे वेगळे येतील, इवन पॉवर पॉईंट स्लाइड शो साठी सुद्धा तुम्हाला येणार आहेत. सेल्स आणि ऑफर्स असेल, ग्रीटिंग्ज असतील महत्वाचं, ओके त्यासाठी असेल, किंवा मोशन पोस्टर असतील, एक्सप्लेनर व्हिडिओ बनवायचे असेल, इन्व्हिटेशन्स असतील, किंवा आता महत्वाचा इंट्रो मी तुम्हाला आज एक करणार आहे ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आउट्रो असेल किंवा इंट्रो असेल, हे दोन्ही आपण एक एक बनवणार आहोत. आणि अनाउन्समेंट लोगो रोज, आता आपण कोर्स अनाउन्समेंट वगैरे किंवा तुमच्या कोणत्याही इव्हेंटचे अनाउन्समेंट वगैरे करता त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे करू शकता. लोगो रिव्हील्स, व्हिडिओ प्रेझेंटेशन, टेस्टिमोनियल्स, ट्रेंड्स, ट्युटोरियल, हाऊ टू व्लॉग्स अँड सो मेनी सच टाईप ऑफ डिफरंट जॉनर्स आपण म्हणूया वेगवेगळ्या धर्तीवरचे आहेत. आणि सपोज तुम्हाला इंट्रो बनवायचा असेल तर तो कोणत्या टाईपचा आहे, एज्युकेशनशी रिलेटेड आहे, रिअल इस्टेटशी रिलेटेड आहे, ओके तर त्या टाईपचं तुम्ही करू शकता. किंवा आपण म्हणूया तुम्हाला हेल्थशी रिलेटेड आहे, एंटरटेनमेंटशी रिलेटेड आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. ओके तुम्हाला आउट्रो बनवायचा आहे, कोणता आउट्रो बनवायचा आहे, तुम्हाला ई कॉमर्सशी रिलेटेड बनवायचं आहे तर ई कॉमर्सशी, ट्रॅव्हलशी बनवायचं तर ट्रॅव्हलशी रिलेटेड तुम्ही आउट्रो बनवू शकता यामध्ये. म्हणजे यातील कोणताही एक चूज करा आणि परत यातील एक चूज करा इंडस्ट्रीमधील, आर्ट्सशी रिलेटेड, फायनान्स, आता बरेचसे आहेत त्यामध्ये मी वेळ घालवत नाही. तुम्ही हे सर्व शिकणारच नाही आहे फक्त, तर तुम्ही करणारच आहात, याबद्दल काही दुमत नाही आहे. त्यामुळे मी सिंपल आता सुरुवातीला इंट्रो घेतो, फक्त इंट्रो, आणि त्यामध्ये खाली कोणतीही इंडस्ट्री न घेता सर्व टाईपचं यामध्ये इन्क्लूड करतो. ओके तुम्हाला राईट साईडला पहा, यामध्ये तुमचा लोगो रिव्हील होताना असं दिसतोय. आता यामध्ये पहिला बटरफ्लाय इंट्रो आहे, ओके तर तो तुमचा लोगो त्या ठिकाणी कसा त्या रिप्लेस करायचा, आणि खाली तुमचं वेबसाईट असेल किंवा कॉलेजचं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल किंवा दुसरं काही तुम्हाला टाकायचं असेल ते ऑटोमॅटिक यामध्ये या पद्धतीनं रिव्हील होणार आहे. याला कस्टमाइज कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतोच. पहा हे ऍक्च्युली प्रीमियम आणि पेड व्हर्जन आहे, परंतु तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे, कारण 1080 पिक्सेलचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे, 1080 पिक्सेल. आणि प्लस त्याच्यामध्ये वॉटरमार्क येणार नाही, फ्री व्हर्जनला वॉटरमार्क येतो परंतु यामध्ये वॉटरमार्क येणार नाही, हे तुम्हाला मी विथ प्रॅक्टिकल करून दाखवणारच आहे. हे सगळे इंट्रोशी रिलेटेड असणारे आहेत, म्हणजे खूपच लवकर तुमचं एकाच मिनिटामध्ये काम होतं. आता जायचं आहे आणि इंट्रो बनवायचं आहे आणि परत व्हिडिओ तयार झाला आहे, आता इंट्रो आउट्रोला वेळ नाही माझ्याकडे एवढा, तर त्यावेळेस तुम्ही हे बनवू शकता, ठीक आहे, या पद्धतीनं. आता लोगो यांचा, यांनी लोगोसुद्धा दिलेला आहे, यांच्याकडून सुद्धा लोगोसुद्धा दिलेला आहे, परंतु आपण आपला लोगो बनवणार आहोत. एक दोन लोगो आपण इलुस्ट्रेटरमध्ये बनवायला शिकणार आहोत आज. खरं तर त्याच्या टूल्सचा इंट्रोडक्शन बी मी थोडाफार देणार आहे आणि ते करता करता आपण लोगो बनवणार आहे, ठीक आहे. यांचा एकदा लोगो, एक रेडीमेड लोगो माझा जो आहे तो मी घेणार आहे, तो घेऊन सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. आता मी सगळे हे भरपूर आहेत, 5000 एक कोणत्याही कशाला क्लिक केलं तर तुम्ही बघता बघता थकून जाल, करता करता थकून जाल, परंतु जी आहे आनंद घेताना तुम्ही थकणार नाही नक्कीच. पहा मी येतील, यातील एक माझा आवडीचा घेतो, ठीक आहे. आता बटरफ्लायचा तुम्हाला वाटेल की माझा आवडीचा आहे, हे तुम्हाला आवड मलाही आवडतं, परंतु हिथं जे दाखवलंय मल्टी लोगो रिव्हिलर, याच्याबद्दलचा तुम्ही एक व्हिडिओ तुम्ही माझा बघितलेलाही असेल. अँड दॅट इज व्हेरी सिम्पलेस्ट बट एलिगंट, आपण म्हणतो ना सिम्पल बट एलिगंट, त्या टाईपचा लोगो आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता पहा हे बटरफ्लायचा तुम्ही घ्या किंवा अनेक घ्या, आता मी तुम्हाला याच्यावरती क्लिक करतो, मल्टी लोगो रिव्हिलर, आणि हा आणि विथ ऑडिओ म्युझिक सुद्धा त्याच्याशी रिलेटेड असलेलं म्युझिक सुद्धा यामध्ये बघायला मिळतं तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जास्त हे सर्च करा, ते सर्च करा, आणि कॉपीराईट फ्री मटेरियल तुम्हाला यामध्ये मिळतं.
आता पहा यामध्ये मी काय करतोय, मला लँडस्केप पाहिजे, स्क्वेअर पाहिजे, पोर्ट्रेट पाहिजे, ते हिथेही सिलेक्ट करू शकतो. बट मी आता सध्या लँडस्केपच घेतो. बट मोस्ट ऑफ दी आपले यूट्यूब व्हिडिओज किंवा व्हॉट्सअपला व्हिडिओज किंवा स्टुडंटला प्रोजेक्टरवर दाखवण्यासाठी जे व्हिडिओज असतात, दॅट्स वाय आय विल चूज, आय विल गो विथ दिस लँडस्केप. तुम्हाला मोबाईल ऑडियन्सेससाठी तुम्ही पोर्ट्रेट सुद्धा करू शकता, बट आय विल चूज वन दिस लँडस्केप. ठीक आहे, आता हा हे टेम्पलेट यूज करतो, यूज टेम्पलेट. त्यावेळेला हे प्रीमियम आणि पेड व्हर्जन असल्यामुळं तुम्हाला लगेच तुम्हाला काही बोलणार नाही ते. ठीक आहे, 100% हे कॉस्ट आहे. आणि पहा यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी लोगो रिव्हील होतोय त्या ठिकाणी, म्हणजे ज्या पद्धतीनं पहा याला थोडंसं तुम्ही, हा टाईमलाईन येतं इथं, या टाईमलाईनला तुम्ही काय करू शकता या पद्धतीनं पहा, हे पहा अशा पद्धतीने एक सूर्यप्रकाशाचा किरण येतो यामध्ये, आणि खूपच एलिगंट पद्धतीनं हा लोगो रिव्हील होतो इथं. आता याच्याच जागी आपल्याला आपला लोगो टाकायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला त्यांनी दाखवलेलं होतं की लोगो आता तुम्हाला रिप्लेस करायचा असेल, इथं बघा, इथे क्लिक केल्यानंतर, लोगोला क्लिक केल्यानंतर आता मी एक रेडीमेड आमचं साईबाबा कॉलेजचं जे आहे एक लोगो आहे तो घेतो. ठीक आहे, तो इथं पेस्ट करतो. ठीक आहे, आता या पद्धतीने तो लोगो अपलोड झालेला आहे ऑलरेडी. आता या लोगोच्या ठिकाणी मी काय करतोय, हा फोटो टाकतो. ठीक आहे, तो पाहे तर लोगो आलेला आहे, पहा. आणि त्याच्या जागी बरोबर त्या फोटोच्या जागी हा हा रिप्लेस झाला. आणि जेवढा गोल आहे मोठा तेवढ्यापर्यंत मी इथं काय करणार आहे, हा पाठीमागं थोडीशी आयडिया आपल्याला आपली थोडीशी वापरू शकता तुम्ही, थोडीशी क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढणारच आहे यामुळं. आणि तुम्हाला ते आहेच ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड रिमूव्हल तर मी पिक्सआर्टमध्ये दाखवणार आहे, आणि खूपच अमेझिंग फीचर आहे, खूपच तुम्हाला त्याचा आनंद होईल ते पाहून. कारण पॉवरपॉइंटमध्ये आपण खूप हे करत बसतो, बॅकग्राऊंड रिमूव्ह करताना छेडछाड करत बसतो त्या फोटोशी, परंतु एका क्लिकमध्ये क्वालिटीचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल तर पिक्सआर्ट सारखं, पिक्सआर्ट नावाचं जे हे आहे पेड व्हर्जन, त्याच्यासारखं दुसरं कोणतंही ॲप्लिकेशन नाही असं मी तरी मानतो. ठीक आहे, आता पहा यामध्ये पहिल्यापासून मी प्ले करतो आणि कशा पद्धतीनं लोगो रिव्हील होतो आहे, सिंपल बट एलिगंट पद्धतीनं. आणि तुम्ही कशावर आहात, फेसबुकवर आहात, त्याच्याशी रिलेटेडची लिंक तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता या गोष्टी मी नंतर तुम्हाला सांगेन. सध्या जे आहे लोगो रिव्हील कशा पद्धतीने झालेला आहे, आणि म्युझिक थोडंसं लक्षवेधक अशा पद्धतीचं यामध्ये तुम्हाला दिसत आहे. आता हा एक झाला, मी एक दोन तीन रेडीमेड लोगोनं दाखवतो आणि परत लगेच आपण आपला एक लोगो बनवूया ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये. ठीक आहे, यामध्ये परत मी प्रोजेक्ट्स याला कॅन्सल करतो आणि परत आपण या प्रोजेक्ट्सला जाऊया. हे वेगवेगळे बनवलेले प्रोजेक्ट्स तुम्हाला दिसतील, यामध्ये डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्डला जावा, त्यानंतर परत टेम्पलेट्सला जावा आणि त्यानंतर इथं इंट्रो इंट्रोमध्ये जावा, इंट्रो आता टाईपमध्ये इथं मोरला जावा आणि इंट्रो टाईपचा इथं ओपन करा. आणि त्यानंतर पहा त्यामध्ये सिनेमॅटिक स्टाईलचा तुम्हाला बनवायचा आहे, टायटलिंग वगैरे काय बनवायचं आहे तर तेही तुम्ही यामध्ये करू शकता. बट आय विल गो विथ, तुम्हाला दाखवण्याच्या दृष्टिकोनातून मी थोडंसं ब्राउज करतो की वेगवेगळं काय तुम्हाला यामध्ये बघायला मिळतं आहे ते. ओके, इथं बघा सायलेंट डार्कनेस, हे थोडंसं सिनेमॅटिक वाटतं थोडंसं. ठीक आहे, हां यामध्ये पहा आता, हां तर या प्रकारचं आपण थोडंसं घेऊया. ठीक आहे, आता याला मी सिलेक्ट करतो. दिसतंय का तुम्हाला क्लिअर थोडंसं स्क्रीनवरचं? हे हो सर, दिसतंय बघा, फुल स्क्रीन, सर. फुल स्क्रीन करून दाखवतो नाही तर. हो हे बघा यामध्ये, ठीक आहे, तर हा व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, कस्टमाइज करायचा आहे. आता हा टेम्पलेट आपण यूज करणार आहे आणि त्यानंतर कस्टमाइजचं जे काही एडिटरचं जे काही इंटरफेस आहे, एडिटिंगचं इंटरफेस, ते हे तर ओपन करत आहे सध्या, ते लगेच ओपन होईल, नो वरी एट ऑल. हा थोडासा या व्हिडिओचा एक 5 सेकंद आपल्याला अभ्यास करायचा, थोडासा हा टाइमलाईनचा जो काही हा बार आहे तो आपल्याला फिरवून. ठीक आहे, त्यामध्ये वरचं जे आहे त्याचा कलर सुद्धा तुम्ही रिप्लेस करू शकता, म्हणजे या व्हिडिओमध्ये जे जे ॲसेट्स आहेत ते इथं लोड होत आहेत
लोड झाल्यानंतर आपल्याला पाठीमागे जो लोगो रिव्हील झालाय त्या ठिकाणी हा हा टाइमलाईनचा जो बार आहे तो आणायचा आहे, आणि त्यानंतर मग त्या प्लस चिन्हावरती क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, ते लोगो आणायचा आहे. ठीक आहे. आता पिक्सआर्ट तर आहेच, त्याच्यामध्ये मी बॅकग्राऊंड रिमूव्हल वगैरेचे महत्त्वाचे टूल्स तुम्हाला सांगणार आहे. सो हे सगळं ॲसेट लोड होईपर्यंत मी तुम्हाला ॲडोब इलस्ट्रेटरकडे घेऊन आपण एक लोगो बनवूया. ठीक आहे. आता एक रेडीमेड लोगोचं आपण दाखवलेलं होतं मी तुम्हाला, आणि हे जे ओपन झालेलं आहे, मी खूपच खूपच मोठा फॅन आहे ॲडोब इलस्ट्रेटरचा, आणि खूप दिवसापासून मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला याबद्दलचं मी सेशन घेणारच आहे म्हणून. आणि याचा इंटरफेस तुम्ही माझ्या फास्ट व्हिडिओजमध्ये सुद्धा बघितलेला असेलच. आता ॲडोब इलस्ट्रेटर ओपन केल्यानंतर पहिल्यांदा पहा लेफ्ट साईडचे हे सगळे जे टूल्स आहेत याची थोडीशी फार तुम्हाला ओळख असावी. आता हे तर हे जे पहिले चार आहेत ना, हे पहिले चार ओके लेफ्ट बाजूचे, तर हे सिलेक्शन टूल आहेत सगळे, पण वेगवेगळ्या प्रकारचे सिलेक्शन टूल आहेत. हा तर मॅजिक वँड आहे ओके, मॅजिक यामध्ये खूप मोठी जादू, म्हणजे जादूची काडी कांडी आपण वगैरे म्हणतो ना, जादूची काठी वगैरे, तर त्या पद्धतीचं हे टूल आहे. आणि हे डायरेक्ट सिलेक्शन टूल आहे, हे परत हे जे आहे ते लॅसो टूल आहे, खूपच चांगल्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळे सिलेक्शन्स आहेत, आणि हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. आता पहा सुरुवातीला यामध्ये पेन टूल आहे. आता पेन टूलला तुम्ही काय करू शकता हा प्रश्न थोडा चुकीचा आहे ओके. पेन टूलला तुम्ही काय करू शकत नाही हा प्रश्न विचारा, आणि त्याचं उत्तर थोडक्यात देता येईल की असं काहीच नाही की तुम्ही करू शकत नाही ओके. सगळ्या प्रकारची डिझायनिंग ओके, वेदर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल किंवा नसाल ओके, त्याचा मी प्रूफ देणार थोड्या वेळात. पण सध्या मी एक करणार आहे काम ओके, त्यामध्ये टेक्स्ट आहे इथं, इथं लाईन आर्ट आहे इथं, हे शेप टूल्स वगैरे आहे. सपोज लोगो बनवायचा असेल तर आपण या पाच शेप्समध्ये एवढी ताकद लपलेली आहे, पूर्ण आकाश आणि समुद्र यामध्ये सामावलेला आहे. काही जणांना अतिशयोक्ती वाटली असेलही कदाचित, पण हे तेवढंच सत्य आहे. पहा यामध्ये सपोज मला एक काही फ्लोरल लोगो बनवायचा आहे, आता मी एक दाखवतो तुम्हाला. आता हे अशा अशा प्रकारचा एक फ्लोरल लोगो बनवायचा आहे, किंवा तुम्हाला या पद्धतीचा अशा पद्धतीनं बनवलेला जी आहे एक, याला काय म्हणूया आपण, मल्टिपल सर्कल लोगो आहे, मल्टिपल सर्कल लोगो सुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता ओके. खूपच कलरफुल, आणि हे तुम्हाला त्यामध्ये नाव वगैरे तुमचं त्या प्रत्येक डॉट्समध्ये सुद्धा टाकता येतं. या पद्धतीचंही आपल्याला बनवायचं आहे की हे कसं तुम्ही बनवू शकता ते आपण बघणार आहे ओके. आणि पूर्ण यामध्ये तुमचा मध्ये एक जो काही लोगो बनवलेला असेल तो यामध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्याला झूम आउट झूम इन आपण याच्यामध्ये करतो, त्याच्यामध्ये पॉवर पॉईंटमध्ये नेणार आहे प्रत्येक क्रिएशन ॲडोब इलस्ट्रेटरमधील. मी त्याला पॉवर पॉईंटची जोड देतो, आणि इलस्ट्रेटरला पॉवर पॉईंटची जोड फक्त IN4 EPRDचे मेंबर्स देतात हे मला माहीत आहे. ठीक आहे. आणि मी करतोय त्या पद्धतीनं, आणि ह्याची जोड दिली तर काहीच शक्य अशक्य असं काही नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. आता पहा या प्रकारचं आपण बनवूया, याला सेपरेट सुद्धा करता येतं. आणि याचं खूप महत्त्वाचं एक फीचर काय माहीत आहे, हे तुम्ही ॲज अ पिक्चर ज्यावेळेस नेता SVG करून, SVG इमेज माहीत आहे तुम्हाला, PNG आणि GIF तर माहीत आहेच, JPG सुद्धा माहीत आहे, पण यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याला कॉपी करता, सेव्ह ॲज करून कॉपी ज्यावेळेस करता ॲज अ SVG नेता, त्यावेळेस हे पिक्चर तिथं सुद्धा काय होतं, सेपरेट होतं कुठे, पॉवर पॉईंटमध्ये. ठीक आहे. हे सर्व आपल्याला बघायचं आहे. पहा सिलेक्शन टूल आणि हे या दोन टूलचं सध्या मी तुम्हाला ओळख दिलेली, हळूहळू आपण सगळे टूल्स बघणार आहे, कारण लोगो बनवताना सगळ्या टूलचा आपण वापर करणार आहे. आणि प्रत्येकामध्ये पहा या ऑब्जेक्टमधील फीचर्स, टाईपमधील, सिलेक्टमधील, इफेक्टमधील, व्ह्यूमधील, विंडोमधील ओके, विंडोचा वापर आपण जास्त करतो यामध्ये, विंडो आणि इफेक्टचा आणि ऑब्जेक्टचा आणि एडिटचाही वापर यामध्ये करणार आहे. तर वरच्या मेनूबारचा आणि या टूलबारचा, मेनूबारचा आणि टूलबारचा आणि इथं उजव्या बाजूला जे या प्रॉपर्टीज आहेत त्याचाही तुम्हाला अभ्यास होता होता होणार आहे. सध्या मी तुम्हाला हे सिलेक्शन टूल वगैरे याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे, आणि हे मी यातील एक शेप घेतो. ठीक आहे. फ्लोरल बनवायचं आहे, सो आय विल टेक हिअर सपोज रेक्टॅंगल, यामधली ताकद तुम्हाला तर माहितीच आहे, बट बिफोर दॅट आय विल टेक दिस एलिप्स टूल, आणि त्याला मी अशा पद्धतीने इथं ड्रॉ करेन. ठीक आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे, हा जो असतो ओके पहा इथं फिल, आणि हे जे असतं स्ट्रोक, स्ट्रोक म्हणजे आउटलाईन, इलस्ट्रेटरच्या लँग्वेजमध्ये स्ट्रोक म्हणजे काय आहे, आउटलाईन. आउटलाईन कशी, याची ब्लॅक आहे, आणि फिल हा ओके, हे जे दिसतं इथं ते म्हणजे काय आहे, फिल ओके. आता या फिलला मी काय करतो, याला डबल क्लिक करतो, आणि फ्लोरल लोगोसाठी मला याचा फिल नको आहे काहीच ओके.
त्यामुळे मी याला सिलेक्ट करून इथं जे क्रॉस दिसतंय की नाही इथं एक नन म्हणून इथं दिसतंय, एक तिरकी लाईन स्लॅश याला म्हणतो आपण स्लॅश, ठीक आहे. कोणत्या कलरचं दिसतंय बरं हे तुम्हाला? रेड. हा रेड. तर याला क्लिक केल्यानंतर हा आतला फिल निघून जाईल आणि इथं हे ब्लॅक आहेत सध्या. याला सिलेक्ट केल्यानंतर बघा हे सिलेक्ट झालेलं असं दिसतंय, याला सिलेक्ट झाल्यावर हे सिलेक्ट झालं असं दिसतंय, ठीक आहे. सध्या हे अशा पद्धतीने मला पाहिजे. अँड मी त्यानंतर इथं घेणार आहे रेक्टॅंगल आणि रेक्टॅंगलला ड्रॉ करून मी पहा सध्या याला मी अशा पद्धतीने ड्रॉ करतो की हे इंटरसेक्ट झाला पाहिजे याच्याशी, कारण मला पाकळी एकच पाकळी बनवायची आहे. मी काय करतोय ते तुम्हाला समजेलच आणि आयडिया सुद्धा येईलच त्याची, ठीक आहे. किंवा तुम्ही सेंटर पासून काढू शकता याला, ड्रॉ करा असं. हे पहा या पद्धतीने हे काय झालं इथं, थोडस एडिट करूया आपण आता इथे याला. हे बघा थोडस अजून थोडस पुढं करतो तुम्हाला समजेल. आता याला इंटरसेक्ट म्हणजे काय, हा जो पाथ आहे तो याच्याशी. हे का करतोय मी, किंवा तुम्हाला त्या पाकळीमध्ये दिसलं पाहिजे की कोणकोणते शेप लपलेले आहेत आणि ते जमतं सरावानं तुम्हाला खूपच सगळं जमणार आहे. आता बघा यामध्ये मी एवढं केलेलं आहे, बरोबर असं मिक्स केलेलं आहे, ठीक आहे. याला थोडस इकडे घेतो सेंटरला. एक काय घेतलेलं आहे मी, ओव्हल घेतलेला आहे आणि एक काय घेतलेला आहे रेक्टॅंगल यामध्ये घेतलेला आहे, ठीक आहे. आता मी काय करतो यामध्ये पहा, हे दोन्हीही मला काय करायचे आहेत, सिलेक्ट करायचे आहेत, ओके. आणि हा जो आहे बघा ट्रान्सफॉर्ममध्ये जो हा हा युनाईट आहे, किंवा तुम्ही हा ट्रान्सफॉर्म कुठे घेऊ शकता, विंडोजमधून बघा इथं पाथ फाइंडर आहे, हा पाथ फाइंडरमधून इथे युनाईट करायचं याला. ओके, या पद्धतीनं हे युनाईट झालं, दिसतंय का हे पाकळीसारखं. ओके, कंट्रोल झेड करतो मी, काय केलं युनाईट केलं याला, सिम्पली युनाईट केलं, ठीक आहे. आता मी याला काय करणार आहे, त्याच्या अगोदर याला एकाला घेऊन अल्ट प्रेस करून मी याला बाजूला एक आणून ठेवणार आहे आणि त्यानंतर या दोन्हीला सिलेक्ट करून मी हे शेप मोड जे दिसतंय ना उजव्या बाजूला बघा युनाईट करणार आहे, ठीक आहे. हे युनाईट केल्यानंतर हे जे आहे ते मी बरोबर इथं याला या पद्धतीनं इंटरसेक्ट करणार आहे. ओके, या पद्धतीनं झालं की हा भाग मला नकोय, की तो हा एवढा भाग नकोय मला, हा सगळा. ओके, तर त्यासाठी मी जाणार आहे तर शेप बिल्डरला, एक शेप बिल्ड करायचा आहे. बघा कस्टमाइज शेपनं जे शेप अवेलेबल आहेत कुठेही असू दे, मग पॉवर पॉईंट असून दे किंवा इलस्ट्रेटरमध्ये असून दे, हे कमीच वाटतात आपल्याला. आपल्याला कस्टमाइज करता आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही कस्टमाइज करता त्यावेळेस तुम्ही धरती आकाश जे काय तुमची बॉडी सिस्टीम्स आहे, जे काय तुमचं ग्रह आहे, ते सगळं सगळं काढू शकता त्यामध्ये, ठीक आहे. आपल्याला काढायला बनवायला शिकायचं आहे, हे महत्वाचं आहे. पहा यामध्ये मी काय करणार आहे की याला कस्टमाइज करताना हा भाग मला नकोय, तर हा जो शेप बिल्डर आहे लेफ्ट बाजूला शेप बिल्डर त्याला मी घेणार आहे आणि त्यावेळेस मी इथून असं ड्रॅग करेन. पहिल्यांदा दोन्हीला सिलेक्ट करा असं, ओके. आणि हा शेप बिल्डर ज्यावेळेस मी घेईन आणि इथं प्लसचं चिन्ह आलंय बघा, ज्यावेळेस मी याला इथून इथपर्यंत ड्रॅग करेन तर ते असं झालंय, पण असं नकोय आपल्याला, बरोबर आहे. त्यासाठी काय करायचं, आता हे सिलेक्शनमध्ये ठेवायचं याला आणि परत हे शेप बिल्डर घ्यायचा, ओके. आणि अल्ट प्रेस करायचं तुम्हाला, अल्ट प्रेस करून ज्यावेळेस तुम्ही हे दोन्हीही काढाल त्यावेळेला या पद्धतीनं ते कट होईल, ठीक आहे. पहिल्यांदा वेगळ्या पद्धतीनं झालं होतं, एक 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 की राहते आपली प्रेस करायची, त्यामुळं नेमकं आपल्याला हवा असलेला भाग तिथं येत नाही. आता यानंतर याला ग्रेडियंट कलर द्यायचा. इथं बघा इथे एक टूल आहे ग्रेडियंट टूल, या ग्रेडियंट टूलला डबल क्लिक केलं यामध्ये वेगवेगळ्या ग्रेडियंट टूल्स येतील. आता मी सध्या गोल्ड डस्ट घेतोय, याचे कलर तुम्ही चेंज करू शकता, ऑब्व्हियस गोल्ड डस्ट कलरचं घेतोय. आणि ही जी लाईन आहे ते याला तुम्ही असं उभं सुद्धा तिथं करू शकता. हे बघा हे तुम्ही याच्यामध्ये बघितलेलं असेल, इवन फोटोशॉप किंवा आपण काय म्हणतो त्याला कोरल ड्रॉमध्ये हे खूप वापर करतात याला, ओके. याच्या या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे किंवा इथून सुद्धा तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. तर मी थोडीशी याला एडिट करतो या पद्धतीनं, ओके. हे असा बाकीतच राहून दे, तर मग हा मला हा उभं पाहिजे असं, ओके. हां या पद्धतीनं झरकण खेचायचं, म्हणजे इथं सगळं दोन कलर बी दिसले पाहिजेत. आणि आपलं ग्रेडियंटचं रूल आपल्याला तुम्हाला माहीत असेलच कसा रूल आहे, काय रूल आहे, किती एकत्र असून वेगळे दिसले पाहिजेत आणि वेगळे असून एकत्र दिसले पाहिजे, ठीक आहे. आता याला मी ऑफ करतो.
पहा याची जी आउटलाईन आहे ती काढून टाकायची, तर स्ट्रोक जो आहे ना तो स्ट्रोक काय करायचं मला इथं ऑफ करायचं आहे, म्हणजे स्लॅशला क्लिक केल्यानंतर हा ऑफ होईल. ठीक आहे, आता या पातळीला थोडंसं मी काय करतो मोठं करतो आणि परत याला इथं कंट्रोल सॉरी अल्टर न कर, कंट्रोल ना आपण पॉवर पॉईंटमध्ये करतो, इथं अल्टर न करायचं आणि यामध्ये टिल्ट करायचं, रोटेट. रोटेटमध्ये रोटेटसाठी आपण काय करू शकतो हे ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन, यामधलं रोटेट आणि पॉवर पॉईंटमधलं रोटेट यामध्ये 10 नाही तर 100 पटीनं फरक कसा आहे, कसं रोटेट आणि कसं करू शकता आणि काय करू शकता. पहा आता हे थोडंसं मी इथं ॲडजस्ट करतो, इथं हे थोडंसं ओव्हरलॅपच पाहिजे जरा जेणेकरून ते 3D दिसतं नंतर. पहा आता या दोन्हीला मी काय करतोय सिलेक्ट करतोय, ठीक आहे, शिफ्ट न सिलेक्ट केलं आणि अल्टने काय केलं मी याला डुप्लिकेट केलं. ठीक आहे, याला परत मी काय केलं हे असं उलट केलं इथं आणि परत याला या ठिकाणी असं जोडलं. आता याला सगळ्याला मी सिलेक्ट केलं, सगळ्याला सिलेक्ट करून काय केलं इथं चारी याला या पद्धतीनं ठेवलं. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच्या स्वरूपात इथं तुम्ही तुमचं नावं टाकू, इथं तुमचा मध्ये सेंटरला काही तुम्ही अल्फाबेट किंवा एक छोटासा गोल लोगो तुम्ही बनवू शकता आणि खाली तुमची टॅगलाईन जी आहे ती तुम्ही टाकू शकता. ओके, आता याचा वापर तुम्ही कसाही करू शकता, यांना वेलकम बनवा किंवा असा आकाशातून फुलांचा सडा पडतोय या पद्धतीनं दाखवा. ओके, आता यामुळं तुम्ही खूप काही करू शकता. सपोज आता पहा यामध्ये एक तुम्हाला हे दाखवतो की तुम्ही रोटेटनं काय काय करू शकता, हे रोटेटनंच केलेलं आहे सगळं. आणि एका मी जर तुम्हाला दाखवलं काही न बोलता काही न शिकवता तर मी बरोबर एका मिनिटाच्या आत हे सगळं बनवू शकतो. ठीक आहे, पण आता मी तुम्हाला कमीत कमी 3 मिनिटामध्ये आपण हे कम्प्लीट करून टाकू कोणतं हेवाल. ठीक आहे, हे तुम्ही कसं बनवू शकता ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. यासाठी आता इथं आपण काय घेतलं होतं बघा, दोन फरक आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतला होता आणि शेपमध्ये आपण सुरुवातीला जी घेतली होती शेप त्यामध्ये आपण फिल ठेवला नव्हता, आपण आउटलाईनला ठेवलेला होता. तसं थोडा यामध्ये बदल करायचं, मी काय करतो फाईल आणि न्यूला जातो. ओके, आता हे जे ओपन झालेलं आहे पोस्ट कार्ड टाईपचं याला काय म्हणायचं, काय समोरचं काय म्हणायचं याला, आता तुम्ही म्हणाल स्लाइड किंवा कोणी काय म्हणेल स्क्रीन, बरोबर आहे, पण याला याच्यामध्ये एक नाव आहे. काय नाव आहे कोणी सांगेल का इथं, आर्ट बोर्ड म्हणायचं याला. काय म्हणायचं आहे, आर्ट बोर्ड. ओके, आर्ट बोर्ड, कारण हे सगळे आर्ट बोर्ड ओपन झालेले आहेत बघा, हे फर्स्टवाला ओके सेकंड वाला हे थर्ड वाला हे फोर्थ वाला हे तो ओपन झालेले त्याचे, जसं एक्सेलमध्ये असतं का नाही शीट्स तसं त्यामध्ये ओपन होत राहतात. तुम्ही एकदम नवीन विंडो सुद्धा ओपन करू शकता किंवा एकामध्येच तुम्ही करू शकता किंवा याला कट सुद्धा करू शकता, भरपूर काय करू शकता. आता पहिल्या दिवसात आणि पहिल्या अर्ध्या तासात मी तुम्हाला काय काय सांगणार आहे अजून. ओके, तरी आपण बऱ्यापैकी कव्हर करत चाललेलो आहे. 3.5 मिनिटानंतर कृपया करून आता इथं 30-40 जण 35-40 जण जॉईन झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे की तुम्ही जॉईन व्हावे. ओके, आता मी थोडंसं फ्लोमध्ये असल्या कारणानं हे अचानक मीटिंग बंद होईल आणि त्यानंतर त्याच लिंकवर सर्वांनी जॉईन व्हा आणि आपण हे कंटिन्यू ठेवूया, कारण आपला इंट्रो व्हिडिओ अजून कम्प्लीट तयार व्हायचा आहे. आपण हे इल्युस्ट्रेटर आणि इन व्हिडिओचं कॉम्बिनेशन पाहतोय आणि याला पॉवर पॉईंटचं कॉम्बिनेशन आपण देणार आहोत. पण सुरुवातीला मी काय करतो यामध्ये सिम्पली एक मला ब्लॅक इथं काय करायचं आहे बॅकग्राऊंड करायचं आहे, तर मी रेक्टँगलनं हा सगळा जो आर्ट बोर्ड आहे या सगळ्या आर्ट बोर्डला कव्हर करेन या पद्धतीनं. आणि याला जो कलर आहे तो सध्या जो व्हाईट आहे तो त्याला मी काही देईन ब्लॅक करेन. ठीक आहे, या पद्धतीनं. आणि जी आउटलाईन आहे ती ब्लॅक ठेवा ऑर नन ठेवा काही त्याचा फरक पडणार नाही. कमी काय केलं याला या लेअरला, ही याची एक लेअर तयार झालेली आहे, इथं लेअर असतं बघा उजव्या बाजूला लेअरवर लेअर, याला इथं क्लिक करायचं आणि या इथं तुम्हाला एक क्लिक करायचं आहे लॉक करण्यासाठी, पण त्या अगोदर इथं एक क्लिक करायचं आणि या लेअरला क्लिक करायचं, हे लॉक झालं म्हणजे परत हे मूव होणार नाही आपल्याला. आता हा बॅकग्राऊंड झाला ब्लॅक, व्हाईट बॅकग्राऊंडचं आपण काय केलं ब्लॅक बॅकग्राऊंड केलेलं आहे. आता मी यामध्ये काय करणार आहे पहा, लक्षात घ्या. यामध्ये मी सिम्पली एक ओव्हल घेतो. ओके, आता यामध्ये काय झालं आहे इथं ब्लॅक कलर झालेला आहे त्यामुळे तो दिसत नाही आहे, त्यामुळे या शेप फिल जो आहे तो त्याला काय करायचं आपल्याला व्हाईट करायचं आहे, बरोबर आहे. याला डबल क्लिक करू शकता तुम्ही आणि इथं हा व्हाईट ओके ओके करा आणि हा ननच राहून द्या सध्या आणि इथून घ्या तुम्ही एक ओव्हल सिलेक्ट करा.
एलिप्स टूल म्हणायचं त्याला, ठीक आहे, आणि याला सिलेक्ट करायचं या पद्धतीनं. तर हा एक ओव्हल झाला सिम्पली, ठीक आहे. त्याला तुम्ही काय करू शकता, अल्टन सरळ रेषेत एकदम ते सरळ जातं असं, ठीक आहे. अल्टन हे डुप्लिकेट झालं या पद्धतीनं, आणि याला रोटेट करायचं आहे आपल्याला. दोन्हीला ग्रुप करा, सिलेक्ट करा, कंट्रोल जी न पॉवर पॉईंट सारखं तुम्ही जी ग्रुप करू शकता. आता या याच्या रोटेटची मजा बघा, राईट क्लिक करा. आता यामध्ये खूप हे जे पाच आहेत ना ट्रान्सफॉर्म मधले, हे पाच, मूव, रोटेट, रिफ्लेक्ट, स्केल, शिअर, अरेंज मधले हे चार, आणि सिलेक्ट मधले हे सगळे. आता या तिन्हीचा वापर आपण सर्रास करत असतो, ओके. आता ट्रान्सफॉर्म मध्ये मी काय करणार आहे, रोटेट करणार आहे. किती डिग्रीनं पाहिजे मला, 30 डिग्रीनं पाहिजे. कॉपी करून पाहिजे मला, हे तर बघा, हे ते प्रिव्ह्यू दाखवत आहे. कॉपी केली आणि सिम्पली कंट्रोल डी प्रेस करायचा, डी 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 डी, कंट्रोल डी, ओके. या पद्धतीनं झालं. आता थोडासा यामध्ये बघा, तुम्हाला जर जड होत नसेल जास्त तर मी तुम्हाला या लेटरचं गोल करून दाखवतो. हे बघा, यामध्ये मी काय केलं, त्याला क्लिक केलं, ठीक आहे, आणि यामध्ये टाईप केलं एक सिम्पल अल्फाबेटिक टाईप करूया आपण, आय. याला इथं थोडासा कलर जो आहे ना तो व्हाईट कलर, ठीक आहे. तर आय झालं, ठीक आहे. या आयला मला रोटेट करायचं, इथं एक रोटेट आहे बघा, या रोटेटची एक वेगळी मजा आहे, ओके. तर या रोटेटला ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक कराल, ओके, आणि हा जो सेंटर, या सेंटरवरनं बघा, हा सेंटर धरला आपण असं, ओके, या सेंटरवरनं तुम्हाला रोटेट करायचं आहे असं. किती रोटेट करायचं आहे, काय रोटेट करायचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, ओके. ते तुम्ही इथं रोटेट करू शकता, पहा. टेक्स्टला तर रोटेट वगैरे तुम्ही करू शकता, त्या नवीन याच्यावरती मी तुम्हाला दाखवतो. सध्या आपण दुसरा सेशन आपण स्टार्ट करतोय, थोडीशी मीटिंग ऑफ झालेली होती, झालेल्या व्यत्ययाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता यामध्ये पहा, यामध्ये हितपर्यंत आपण तयार केलेलं होतं, आता याला मी सर्वांना एकत्र असं सिलेक्ट करतो, ओके. आणि सर्व हे सिलेक्ट केल्यानंतर मी यामध्ये जाणार आहे इफेक्टमध्ये, आणि त्यामध्ये मी जाणार आहे डिस्टॉर्ट अँड ट्रान्सफॉर्ममध्ये. कारण ट्रान्सफॉर्म करायचं आहे आपल्याला, ट्रान्सफॉर्म कशा कशामध्ये करायचं आहे पहा, हे मला याचे जे स्केल आहे, ओके, हे चेंज करायचे आहे मला. इथं 80-90 किंवा त्याच्यामध्ये 85-86 वगैरे तुम्ही ते टाकू शकता, ओके. आणि कॉपीज मला किती बनवायचे आहेत, 25 मला कॉपीज बनवायचे आहेत. किती अँगलमध्ये मला बनवायचे आहेत, तर 360 मी इथं करतो, आणि डिवायडेड बाय 32, म्हणजे आतमध्ये असे 32 काय जाणार आहेत, ओव्हल्स जाणार आहेत, ओके. ते तुम्हाला कळेल हळूहळू. आता इथं ओके करूया आपण. आता यामध्ये बघा असं दिसत आहे, बरोबर आहे. तर ज्यावेळेस मी याची आउटलाईन सर्वांना देईन, ओके, त्यावेळेस पहा, स्ट्रोक जे आहे याचा, स्ट्रोक आपण नन केलेला होता, याला मी ब्लॅक स्ट्रोक करतो, ओके. तर पहा कशा पद्धतीनं हे काय झालेलं आहे आतमध्ये, ओके, म्हणजे असं तुम्हाला 3D टाईप, आतमधलं 3D टाईप जे समथिंग करायचं असेल तरी बनवू शकता तुम्ही. आता याला काय करणार, प्रत्येकामध्ये पहा, हे प्रत्येकाची एक लेअर अशी आहे, ठीक आहे. याला मी काय करतोय, सपोज याला मी रेड कलर दिला, किंवा असा हा कलर दिलेला आहे, किंवा याला थोडासा मी येलो कलर दिला, याला मी थोडासा ग्रीन कलर देतो, याला मी इथं ब्ल्यू कलर देतो, याला जे आहे मी डार्क असा रेड कलर देतो, याला सपोज मी याला थोडासा अशा टाईपचा कलर देतो, ठीक आहे. तर असे वेगवेगळे कलर्स मी याला दिलेले आहेत. याला मी सध्या काय करू शकतो, पॉवर पॉईंट मधून मी याला वेगळं करू शकतो. एस व्ही जी इमेज कशी बनवायची बघा, एस व्ही जी, ओके. तर फाईल केलेलं आहे, इथं फाईल करून मी सेव ए कॉपी, ओके, किंवा सेव ॲज तुम्ही करू शकता याला. आणि इथं ॲडोब इल्युस्ट्रेटरच्या जागी येतं PDF EPS टेम्पलेट SVG म्हटलेलं आहे, ओके. आणि याला मी म्हणतो की मल्टिपल ओव्हलचा एक लोगो आपण बनवलेला आहे, याला आम्ही सेव्ह करतो इथं, ओके. आता हा डेस्कटॉपला सेव्ह झालेला आहे, ओके करतो याला. पाहिजे या पद्धतीनं SVG म्हणजे अशी काय होते, मायक्रोसॉफ्टचं जे काही आयकॉन असतं का नाही ब्राउझरचं, त्या टाईपनं इथं सेव्ह झालेली आहे. आता पॉवर पॉईंट मी ओपन करतो इथं, आणि पॉवर पॉईंटमध्ये ही हे जी इमेज आहे ती इन्सर्ट करतो. इन्सर्ट पिक्चर दिस डिवाइस, आणि ही जी इमेज आहे मल्टिपल ओव्हलची ती मी इन्सर्ट केलेली आहे,
पहा आता सगळं ग्रुपमध्ये आहे, त्यामुळे मी काय करतोय सुरुवातीला याला एकदा राईट क्लिक करून याला मी करतोय अनग्रुप आणि येस करतो याला. पहा तर हा जो टेबल, हा जो बॅकग्राऊंड होता तो रिमूव्ह झाला. याला सिलेक्ट करून याला ग्रुप करतो सुरुवातीला, सुरुवातीला मोठं करण्यासाठी अगोदर. ओके याला स्केलिंग करून घेतो याची याची, परत झूमनं आपण त्याला कमी जास्त याला सगळं करू शकतो. आणि परत याला अनग्रुप करतो. ओके आता पहा याला मी काय करणार आहे, ग्रुप आणि अनग्रुप करणार आहे. आता हे या शेपमध्ये काय झाले, अनग्रुप झालेलं आहे, अशा पद्धतीने अनग्रुप झालेलं आहे. बघा हे रोटेटची मजा आहे, रोटेट रोटेटनं तुम्ही काय करू शकता काय नाही ते तर मी तुम्हाला दाखवणार आहेच अजून. ओके दिस इज जस्ट द बिगिनिंग. अशा काही गोष्टी आहेत यामध्ये लपलेल्या इल्युस्ट्रेटरमध्ये, मी म्हटलं ना काहीही करू शकता तर काहीही करू शकता. बस हे पहा आता यानंतर याला मी डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आता मी काय करणार आहे. ओके आता याला कंट्रोल थोडंसं पाठीमागं घेतो आणि वरचं जे आहे मी याला सुद्धा इंडिव्हिज्युअल करू शकतो बरं का. आता बघा याला मी सगळ्याला सिलेक्ट केलं, इंडिव्हिज्युअल डॉट्सला मला अनग्रुप करायचं तर तसंही अनग्रुप करू शकतो मी. अनग्रुप करा. आता इथं काय झालेलं आहे पहा, हे दोन डॉट काय झालेले आहेत, सेपरेट झालेले आहेत. याला सगळ्याला सिलेक्ट करून मी परत एकदा काय करू शकतो, अनग्रुप करू शकतो. ओके आता एक एक डॉट हा सेपरेट झालेला आहे, बट आता मी पहिल्यासारखं काय ठेवणार आहे, हे जे होतं का नाही तसं ठेवणार आहे. हे पहा हे तर ठेवतो, अजून थोडंसं बारीक करतो जरा याला. ओके याला हे तर ठेवलं, परत तुम्ही याला हे तर ठेवलं. ओके याला हे तर ठेवलं, याला हे तर ठेवलं, याला हे तर ठेवलं, याला हे तर ठेवलं. ओके असं वेगवेगळं किंवा कसंही रिप्लेस करा आणि परत इकडं क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्झिशनमध्ये तुम्ही देणार आहे मॉर्फ, बरोबर आहे. आणि मॉर्फनं कसं होणार आहे हे सगळं अशा पद्धतीने एकत्र येणार. आता फुल स्क्रीनमध्ये पाहूया कसं दिसतं हे, ॲनिमे इथं स्लाइड शो आणि इथं फ्रॉम बिगिनिंग. ओके हे पहा आता याला मी काय करतोय, थोडासा स्पीड मी जो आहे तो कमी करणार आहे. ओके तर ट्रान्झिशनचा स्पीड जो आहे तो काय करणार आहे, सेकंड स्लाइडवरती ठेवून हे जवळजवळ 8 सेकंदाचं करणार आहे. 7-8 सेकंद तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता, पाहिजे 8 सेकंद. आणि ॲनिमेशनमध्ये इथं स्लाइड शोमधून मी काय करतोय, फ्रॉम बिगिनिंग करतोय. पहा कशा पद्धतीने एकामेकामध्ये काय झालेले आहेत, ते इन्वॉल्व झालेले आहेत. ठीक आहे, इन्क्लूड म्हणजे पूर्ण असे जॉईन झालेले आहेत. सुंदर असा नजारा बघायला मिळतो आणि परत तुम्ही त्याला झूम करू शकता आणि झूम करून त्यामध्ये लोगो दाखवू शकता, व्हॉट एव्हर. सध्या पहा आपण इन व्हिडिओमध्ये परत जाऊया आणि परत ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये मी तुम्हाला फोटो ट्रेसिंग किंवा इमेज ट्रेसिंग सुद्धा दाखवणार आहे की तुम्हाला तुमचा फोटोचा स्केच त्यामध्ये ट्रेस करून कसा बनवायचा. ओके खूपच सगळं काही तुम्ही बनवू शकता, फक्त पेन टूल तुम्हाला चांगला वापरता आला पाहिजे आणि तो सरावानं खूपच जमतं चांगलं. ओके हे बघा ॲडोब इलस्ट्रेटरमध्ये ब्लॅक बॅकग्राऊंडवरती आपण हा एक लोगो बनवलेला आहे, व्हाईट बॅकग्राऊंडवरती जो आहे आपण हा एक लोगो बनवलेला आहे. ठीक आहे, तर बॅक टू इन व्हिडिओला जाऊया आपण. इन व्हिडिओसाठी हा एक वेब बेस्ड ॲप्लिकेशन असल्यामुळं आपण काय जाणार आहे परत टूल्सचं जे काही मी बनवून ठेवलेलं आहे तिथं जाऊया आपण. हे पहा हे ओपन झालं आणि पिक्स आर्टमध्ये एक दाखवणार आहे, काही तुम्हाला पिक्चर्स ॲड करायचे आहेत तुमच्या व्हिडिओमध्ये आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह करून पाहिजे तर कसं बनवू शकता ते हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सध्या आपण कोणताही एक लोगो घेऊ. आपण एक लोगो घेतलेला होता याच्या अगोदर, म्हणजे एक व्हिडिओ घेतलेला होता कोणता, हे पहा हा सुद्धा बऱ्यापैकी लोगो हे करतोय, रिव्हील करतोय. बट हां इथं बघा पाण्याचं, हे पहा हां हा एक आपण घेऊया. आता पाण्यानं वॉटर स्टायलिस्ट हा लोगो कसा रिव्हील होईल, बरोबर त्या गोलमध्ये पाणी पडत असतानाच लोगो काय होणार आहे, रिव्हील होणार आहे. आणि कधी रिव्हील होणार आहे ते सुद्धा तुम्ही इथं ठरवू शकता.
मी सध्या आपला एक रेडीमेड लोगो वाला एक बनवतो सध्या, आणि हा लोगो कधी कुठून होतोय, या गोल ज्यावेळेस हा गोल तयार होतोय, ओके हा जो गोल तयार होतोय ना त्याच वेळेस तुमचा लोगो पाहिजे, कधी पाहिजे ते तुम्ही यामध्ये करू शकता, ठीक आहे. तर सध्या मला सपोज या वेळेस असं पाहिजे, ओके याला क्लिक केल्यानंतर इथं लोगो येणार आहे आणि हे पिक्चर मी तिथं टाकतो. ओके बरोबर त्यामध्ये बसलेला आहे, पाहते आता पहा. पहा फुल स्क्रीन मध्ये दाखवतो तुम्हाला. ते लोगो जो आहे तो लोगो तिथं धुतला जात आहे असं दाखवलेलं आहे त्यात, ओके. त्या पद्धतीनं हा लोगो तुम्हाला नको असेल तरी तुम्ही काढू शकता. बघा तो कोणताही वॉटरमार्क येत नाहीये, तो तुम्ही काढू शकता, ठीक आहे. आता पहा यामध्ये मी काय करतो, एक्सपोर्ट करतो, आता याला एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट करून काय करतो, 1080 पिक्सेल किंवा 720 पिक्सेल, सध्या लवकर हो म्हणून मी 720 पिक्सेल करतो आणि एक्सपोर्ट करतो, आणि ही एक्सपोर्ट होत चाललेलं आहे. ते तुम्हाला टास्क बारवर लगेच तुमच्या दिसेल डाउनलोड झालेलं, ठीक आहे. हे बघा हे रेंडर होतोय, तोपर्यंत मी तुम्हाला नो ॲडोब इलस्ट्रेटर इज द बेस्ट. बघा फोटोमध्ये फक्त फोटोशॉपमध्ये फक्त फोटो, नाही तर मी ते घेतलं असतं, बट आय एम नॉट इंटरेस्टेड. पिक्स आर्टमध्ये पिक्स आर्ट आणि हे जे आहे तुमचं काय म्हणायचं इलस्ट्रेटर, या दोन्हीचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं पिक्स आर्ट आणि इलस्ट्रेटर, तर तो फोटोशॉपच्या 100 पटीने जास्त चांगलं काम करू शकता. फोटोशॉप जस्ट इज रेस्ट्रिक्टेड टू फोटोज, ओके. आणि यामध्ये तर खूपच तुम्हाला मिळत आहे चांगले चांगले टूल्स वगैरे. आता पहा मी न्यू प्रोजेक्टला क्लिक करतो. न्यू प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे वेगवेगळ्या लेआउटचं इंट्रोडक्शन वगैरे तुम्हाला दाखवेलच. सध्या मी याला नेक्स्ट करतो. फॉन्ट स्टिकर वगैरे टाकू शकता, मी तुम्हाला हे शिकवणारच आहे तसं, ओके. आणि याला डन करूया. आता पहा यामध्ये आता अशा प्रकारची ही विंडो आलेली आहे, ठीक आहे. कोणत्या घरांचं कोणत्या टाईपचं तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, ओरिजिनल 1080 किंवा इंस्टाग्राम स्टोरीवाला का पोर्ट्रेटला का प्रोफाईलला का फेसबुकला का यूट्यूबला का पिन इंटरेस्टला का मोबाईलला किंवा लॅपटॉपला, कुठं काय करायचं आहे त्या टाईपचं तुम्ही इथं करू शकता, बरोबर आहे. या पद्धतीनं यामध्ये इन्क्लूड करू शकता तुम्ही. तुमचा फोटो असेल एखादा, इमेज घ्या, सपोज इथं हा एक इमेज आहे, ओके. ही इमेज तुम्ही घेतली खरी, पण या इमेजचा जो बॅकग्राऊंड आहे तो तुम्हाला रिमूव्ह करायचा. आपण एक आपला ओळखीचा कोणताही इमेज आपण घेऊया, ओळखीची इमेज आपण घेऊया, ठीक आहे. बघा हे व्हिडिओ तयार झालेला आहे, हा व्हिडिओ तयार झाला, आपला डाउनलोड सुद्धा झालेला आहे. याला व्हिडिओला ओपन करतो. या पद्धतीनं ते तयार झालं. खालचा टेक्स्ट हे तुम्ही चेंज करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सध्या फक्त लोगो रिव्हील्स आपल्याला दाखवायचं होतं इंट्रोमध्ये. पहा यामध्ये तुम्ही काय करू शकता, कस्टम यूट्यूबसाठी बनवताय तर तुम्हाला ते यूट्यूब थंबनेलसाठी बनवताय, तर यूट्यूब थंबनेल यूट्यूब कवर वगैरे काही बनवू शकता तुम्ही. पहा या पद्धतीनं हा हॉरिझॉन्टल काय आलेला आहे, एक स्लाइड सारखं ओपन झालेलं आहे. किंवा रेडीमेड टेम्पलेट मधून सुद्धा तुम्ही जाऊ शकता, पण आपण राईट फ्रॉम स्क्रॅच थोडंसं बघूया. आता यामध्ये पहा मी काय करतोय, एक गुगलमध्ये ओपन करतो. आपण कोणती एक गर्दी वगैरे मागं ज्यांची असते अशी, असं थोडंसं घेऊया. आपण मोदीजींचंच घेऊया, ओके. आता इथं बघा एक मोदीजीचं फोटोज आपण टाकूया, ठीक आहे. इथं बघा हे इमेज, आणि हे बघा हे पाठीमागचं जे आहे की नाही, हे आपल्याला कट करायचं आहे. अजून कोणतं आपल्याला घेता येईल ते पाहूया. हे बघा हे सगळे बॅकग्राऊंड आहेत यामध्ये. अजून जर 4-5 जण हे पाहू यामध्ये हे आहे, हा हे वाले घेऊया आपण.
ठीक आहे. आता या फोटोमध्ये थोडासा ब्लरनेस तुम्हाला दिसत असेल, पण त्यामध्ये गेल्यानंतर याचं शार्पनिंग, तुमचा फोटो एकदम प्रोफेशनल कॅमेरानं खेचल्यासारखं होईल ते. आता बघा, याला मी सेव्ह इमेज ॲज करतो अँड जेपीजी इमेज डेस्कटॉपला त्याच नावानं ठेवतो, एपी मोदी योगी अमित असं नाव दिलेलं आहे त्यांनी. ओके, सध्या मी ठेवलेलं आहे याला इथं. परत याच्यामध्ये जातो आणि अपलोड करतो. ओके, यामध्ये इथं अपलोड ऑप्शन आहे पहा, आणि हा जो फोटो आहे त्याला मी डबल क्लिक करून किंवा ओपन करून इथं ओपन सुरुवातीला घेईन. या फोटोशी रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस फोटो हा इथं घ्याल असा आतमध्ये, त्यावेळेला इथं वर काही ऑप्शन्स तयार झालेत बघा. आता हे जे 2 ते 3 ऑप्शन आहेत ना, हे रिमूव्ह बीजी म्हणजे रिमूव्ह बॅकग्राऊंड प्लस ए आय एनहान्स. ए आय म्हणजे काय माहिती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं या फोटोला अशा पद्धतीनं एनहान्स करतं, त्याचं सौंदर्य वाढवतं की तुम्हाला लक्षात येईल. सध्या हा फोटो दिसतोय तुम्हाला, ओके, याला सिलेक्ट केलं आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं तर एका जवळजवळ 5 सेकंदाच्या आत तुम्हाला पाठीमागचं सगळं गेलेलं दिसेल. पहा, हार तुरे वगैरे फक्त लोक राहिलेली आहेत. तुम्ही आता बगीचा दाखवू शकता पाठीमाग, काही दाखवू शकता, बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला तुम्हाला दिसत आहे. आता मी याला सिलेक्ट केल्यानंतर ए आय एनहान्स करतो. पहा, बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह झालं समजलं का? आहेत का सगळेजण जागे? नाही. हो सर. हा, आता पहा यामध्ये मी काय करतोय, आता ए आय एनहान्सला ज्यावेळेस मी क्लिक करेन इथं, त्यावेळेला पहा आता काय घडतं इथं. ए आय इज वर्किंग इज मॅजिक. आता बिफोर आणि आफ्टर असं दोन्ही दाखवेल तुम्हाला ते. समोरचा हे बघा, आता हा फोटो सेम फोटो आहे. आता इकडला जो आहे का नाही तो बिफोर आहे, हा पहिल्यावाला. आता टोटल फोटो आपण असा शार्प करणार आहे. हा कसा झालेला शार्प म्हणजे याला काय म्हणायचं, 4K कॅमेरानं काढलाय असा अर्थ होतो त्याचा. आता अप्लाय करतो आपण, अप्लाय. आता बघा पूर्ण फोटो तसा होईल. हे पहा, पहिला फोटो आणि हा फोटो यामध्ये फरक आहे का नाही सांगा. क्लिअर आहे हे? हा, तर याची शार्पनिंग वाढलेली आहे म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह बरोबरच आपण काय केलेलं, ए आय एनहान्स केलेला आहे. याला ॲनिमेट सुद्धा करू शकता तुम्ही भरपूर. यामध्ये नवीन नवीन ॲनिमेशन आहेत. आता इथं बघा, यातील खास करून तुम्हाला जे दाखवायचं आहे दॅट इज नथिंग बट, आता काही बेसिक ॲनिमेशन हे देतं आपल्याला, प्रोव्हाइड करतं. बट झूम इन झूम आउटचं तर आहेच, फेड आउट फेड आउटचं आहे. ऑल ऑब्जेक्ट, त्यामध्ये ऑल ऑब्जेक्टमध्ये ॲनिमेशन वेगवेगळे आहेत. परत डिसेंडर, एनलार्जर हे, परत किंवा हा एक आहे आणि एलिव्हेटर एक आहे. ओके, टेक्स्टमध्ये खूप चांगलं ते हे दिसतं. टेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही करता ना स्टेटसचे वगैरे टेस्ट बनवता, त्यावेळेस हे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हे दिसतात. ओके, या पद्धतीनं बघा. आता एडिट, ज्यावेळेस मी एडिटला बटनला क्लिक करेन, त्यावेळेस ओपॅसिटी आणि हे जे ब्लेंडिंग मोड आहे. आता एखादा नवीन काय कुणीतरी तुम्हाला आणायचं असेल इथं तरी आणू शकता आणि ते मल्टिप्लाय करून तुम्ही या फोटोमधीलच आहे असं तुम्ही दाखवू शकता यामध्ये. तर ॲडजस्टला जाऊया आपण. ॲडजस्टमध्ये तर ऑब्व्हियस हे काही बेसिक फंक्शन्स आहेत, लाईटच्या ब्राईटनेस वगैरे जो आहे तो तुम्ही इथं वाढवू शकता. इथं बघा, त्यामध्ये कॉन्ट्रास्ट कमी जास्त तुम्ही करू शकता. इथं थोडंसं लाईट देऊया, कॉन्ट्रास्ट कमी करूया, शॅडो पाडू शकता, हायलाईट याची गरज नाही. कलर जे आहे सॅच्युरेशन वगैरे त्याचं ओव्हरऑल हे तुम्ही इथं वाढवू शकता, करू शकता. आता यामध्ये एक महत्त्वाचं सांगायचं, या टूलमध्ये सांगायचं आहे मला, या टूलमध्ये बघा ओव्हरले म्हणून आहे इथं बघा ओव्हरले. ओके, वर अशी जी स्क्रीन दिसते ना तुम्हाला, त्या स्क्रीनवर एक तुम्हाला एक पातळ असं काहीतरी समथिंग पाहिजे तरी तुम्ही ते देऊ शकता. लेट मी शो यू. इथं बघा टेम्पलेट आहेत, वेगवेगळे स्टिकर आहे, टेक्स्ट आहे, फोटो आहे, एलिमेंट्स आहेत. हे तर एलिमेंट्स तर तुम्हाला माहितीच आहे. बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला दुसरा बॅकग्राऊंड पाहिजे तरी तो तुम्ही इथं रिप्लेस करू शकता. थोडंसं सर्च करते ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करेल अगोदर आणि तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. आता यामध्ये टेक्स्टिंग करायचे असेल आणि खूप चांगले चांगले फॉन्ट आहेत यामध्ये बघा टेक्स्टिंगसाठीचे. यामध्ये कोणताही फॉन्ट करा घ्या तुम्ही आणि तो रिप्लेस करू शकता हे टेक्स्ट तुम्ही. असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहेत, नवीन फॉन्ट आहेत हे. ओके, हे कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळणार नाहीत.
असे छान छान फॉन्ट, कारण फॉन्टमुळं तो व्हिडिओ जो आहे, व्हिडिओमध्ये जर तुमच्या टेक्स्ट असेल तर फॉन्टमुळं जे आहे, जे काही आहे ते चांगलं दिसत असतं. ठीक आहे, हे बघा हे अलाइन ऑब्जेक्ट आणि बाकीचे काही बेसिक्स आहेत जे तुम्ही इव्हन पॉवरपॉइंटमध्ये सुद्धा करता. आपल्याला यामधील दोन महत्त्वाच्या गोष्टीसाठी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे तर बघा इफेक्ट्स, इफेक्ट सुद्धा आहेत. ओके, यामध्ये डॉजर इफेक्ट आहे, ब्लर करायचं असेल तर ब्लर आहे. ओके, आता हे तर बघा ब्लरचं ऑप्शन आहे, तर तुम्ही ब्लर करू शकता. ब्लर पासून क्लिअर करायचं आहे तर तसंही करू शकता. हे बघा हे टोटल ब्लर झालेलं आहे. तर मोशन ब्लर झालेला आहे, बघा हा मोशन ब्लर जर पाहिजे असेल मोशनमध्ये तुम्हाला करायचं असेल. आणि हा स्मार्ट ब्लर आहे, बघा यामध्ये काय झालंय, पाठीमागचा बॅकग्राऊंड थोडासा ब्लर झाला आहे आणि पुढचं जे आहे ते तुम्हाला क्लिअर दिसत आहे. ठीक आहे, तर ब्लरची गरज नाही, त्यामुळे सध्या मी याला नन करतो. हा लाईट फिल्टर्स आहे बघा ओव्हरलेसाठी, वरचा जो लाईट आहे तो तुम्ही तो थोडासा चेंज करू शकता. हे बघा हा वाम असेल, कूल असेल, या पद्धतीने करू शकता. जे प्रीमियमचं आहे ना, प्रीमियम इथं बघा असं असं साईन दाखवलं म्हणजे ते प्रीमियमचं आहे असं समजायचं. ते सुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता. म्हणजे यामध्ये तुम्ही वरचा जो स्क्रीन वरचा जो पातळ पापुद्रा असतो कलरचा तो तुम्ही चेंज करू शकता यामुळं. ठीक आहे, यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत, ते हळूहळू आपण पाहूयाच. ओके, सध्या इंट्रोड्यूस करतोय मी तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि ए आय एनहान्ससाठीचं, आणि बाकीचं फोटो एडिटिंग वगैरे यामध्ये तुम्ही भरपूर करू शकता. पिक्सार्ट हे वन ऑफ दी एक ऍप्लिकेशन आहे या 60 ते 62 ऍप्लिकेशन पैकी, परंतु या व्यतिरिक्त 10 ऍप्लिकेशन्स टोटली कम्प्लीट डिटेलमध्ये शिकवण्यासाठी आपण आणलेले आहेत. मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. फर्स्ट ऑफ ऑल आजचं जे काही सेशन होता त्यामध्ये इफ यू हॅव एनी डाऊट्स एनी प्रॉब्लेम तरी आत्तापर्यंत विचारू शकता. त्यामधील एक दुसरं एक फीचर मला तुम्हाला दाखवायचं आहे, टेक्स्ट टू व्हिडिओमध्ये. टेक्स्ट टू व्हिडिओ आहे, टेक्स्ट पासून व्हिडिओ. दुसरं एक 2-3 ऍप्लिकेशन आहेत की त्यामध्येही तुम्ही टेक्स्ट टू व्हिडिओ बनवू शकता, टेक्स्ट टू व्हिडिओ त्यामध्येही बनवू शकता, बट हिथं सुद्धा बनवू शकता. ओके, मी तुमचं सगळं तुमच्यासमोर वाढवून ठेवणार आहे, नो वरी ॲट ऑल. आणि स्टॉक मीडिया एक आहे, स्टॉक मीडियामध्ये 1 मिलियन पेक्षा जास्त स्टॉक आहे कॉपीराईट फ्रीचा. हे कॉपीराईट फ्रीचे व्हिडिओज आणि प्लस फोटोज तुम्ही या स्टॉकमधून वापरू शकता. तुम्हाला कशाही प्रकारचा कॉपीराईट क्लेम किंवा स्ट्राईक येणार नाही. आणि खूपच HD, खूप HD हे पहा, या पद्धतीने तुम्ही कविता वगैरे यामध्ये करू शकता, प्रोजेक्टमध्ये ॲड करू शकता. ते फुल स्क्रीन पूर्ण दाखवलं तर तुम्हाला स्वतःला इथं ग्रीन स्क्रीनवरती तुम्ही दाखवू शकता. हा वन ऑफ दी झालं, 1 मिलियन पेक्षा जास्त म्हणजे किती, 10 लाख. ओके, सो इट्स अप टू यू. आणि कोणत्या सोर्सेसपासून आहेत बघा, हे सगळे सोर्सेस आहेत ना ते पेड आहेत. स्टोरी ब्लॉक, पिक्सेल, शटर स्टॉक, बिंग, पिक्साबे, आय स्टॉक, ओके, सगळ्या टाईपचे फ्री प्रीमियम सगळ्या टाईपचे लायसन्स तुम्हाला यामध्ये मी उपलब्ध करून दिलेले आहेत. ओके, सध्या आपण बघूया टेक्स्ट व्हिडिओ आणि मग त्यानंतर आपण याची सांगता करू आजच्या या सेशनची. पहा यामध्ये मी तुम्हाला काय दाखवतोय की सपोज कोणतंही एक टेम्पलेट घ्या, तुम्हाला एक रेडीमेड टेम्पलेट्स तुम्हाला दिलेले आहेत, कशा टाईपचं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता. सब टायटल कसं पाहिजे, ओके, तुम्ही ऑटोमॅटिक व्हॉइस ओवर सुद्धा देऊ शकता याला. या टाईपचं सब टायटलिंग पाहिजे तर त्या टाईपचं तुम्ही देऊ शकता. आता मी सपोज हे घेतो, ओके, आणि हा टेम्पलेट यूज करतो. आता तुमचा टेक्स्ट असेल कोणतंही ते टेक्स्ट तुम्ही टाका इथं. आता इथं थोडंसं आपल्याला बनवावं लागेल. आता इथं हेडलाईन तुमची जी असेल ती तुम्ही टाका, इथं परत तुमची स्टोरी टाका. ठीक आहे, सपोज मी इथं काय टाईप करतो, एक टेक्स्ट तुम्हाला रेडीमेड असेल तुमच्याकडे पुस्तकातील असेल तरी तुम्ही घेऊ शकता, टाईप करू शकता, अदरवाईज कॉपी पेस्ट सुद्धा तुम्ही करू शकता. आता इथं मी म्हणतो 10 things टू अवॉइड इन लाईफ असं म्हणूया. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं हे आलेलं आहे पॉइंट्स ऑन द रोड टू परस्युइंग हॅपीनेस साठी. आता इथं फक्त हे एक एक लाईन घेणार आहे मी फक्त याची. आता इथं याला नाव देतो इथं 10 things टू अवॉइड टू परस्युइंग हॅपीनेस, याला कॉपी करतो आणि याला हेडलाईन इथं देतो. ठीक आहे, ऑटोमॅटिक व्हिडिओ बनवणार आहे तो. आता मी पट 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 काय करतो, हा
हेडिंग्स आहेत, सब हेडिंग्स आहेत ना, ते इथे मी टाकतो. टू मेनी एक्सपेक्टेशन्स नाही करायचे ऑब्विस. बुद्धांचं पहिलं जे चार आर्य सत्य आहे त्यामधीलच आहे हे. ओके, त्यानंतर सेकंड घ्यायचं आहे. ओके, सेकंड काय होतं? कम्पेरिंग आवर सेल्स विथ अदर्स फॉर टॉक्झिक पीपल पासून लांब, बरोबर आहे. त्यानंतर टॉक्झिक पीपल झालं. चौथं जे घेतोय मी, होल्डिंग ग्रजेस. ॲटोमॅटिक टेक्स्ट पासून ॲटोमॅटिक व्हिडिओ बनवायचा असेल तर हेही एक वन ऑफ दी इम्पॉर्टंट आहे. आपण दोन ते तीन आपण टेक्स्ट टू व्हिडिओचे बघणार आहोत. ओके, ॲप्लिकेशन्स. पण सध्या तुम्हाला जे आहे याच्याशी तुम्हाला मी इंट्रोड्यूस घडवतो आहे. खूपच पॉवरफुल असलेलं नवीन आहे बरं का, हे टोटली नवीन आहे. याच वर्षी 2022 आणि जूनच्या नंतर आलेलं आहे हे इन व्हिडिओ. तुम्ही इवन सध्या त्याला फ्री वापरून तुम्ही सध्या प्रॅक्टिस करू शकता, बट मी तुम्हाला पेड देणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 9 ॲप्लिकेशन्स आपण शिकवणार आहे तुम्हाला. 9 ॲप्लिकेशन्स आपण शिकून तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, अलॉंग विथ इन डिटेल कोणता आहे आपल्याकडं ॲडोब इल्युस्ट्रेटर, ठीक आहे. आणि 62 ॲप्लिकेशनचा बोनस सुद्धा आपण यामध्ये देतोय. आता हे सगळे सॉरी आहे तर बघा. आणि इथं मी काय करतो, नेक्स्ट करतोय. बस बुम, म्हणजे काय झालेलं आहे, तुमचा व्हिडिओ हा तयार झालेला आहे. आता ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं त्याला जे काही पिक्स लागतात, त्याला जे व्हिडिओ लागतात, कॉपीराईट फ्री पिक्स आणि कॉपीराईट फ्री व्हिडिओज, ते यामध्ये तुम्हाला दिसलेलं आहे. बघा यामध्ये पहा, हे तयार झालेलं आहे. तुम्ही मीडियम इंट्रो झाला. विथ म्युझिक तिथं आलेलं आहे. टू मिन एक्सपेक्टेशन्स नाही करायच्या. हे बघा, एवढं म्हणजे लिस्ट जास्त दिलेली आहे. परत सेकंड काय, कम्पेरिंग आवर सेल्फ विथ अदर्स, त्याच्याशी रिलेटेड असली इमेज आहे. इथं गेट रीड ऑफ, बघा इथं आपण फक्त टॉक्झिक पीपल लिहिलं, पण इथं त्यांनी काय दिलं, गेट रीड ऑफ टॉक्झिक पीपल विथ म्युझिक आलेलं आहे. परत ग्रज, बघा भिंतीवर असं लिहितो ना आपण कधी कधी डिप्रेशन मध्ये, म्हणजे आपण कोणी लिहित नाही तसं, तुम्ही मूवीज मध्ये वगैरे बघितलेलं असेल असं. ग्रज, ग्रज होल्ड करायचं म्हणजे काय आहे, एखादं आकस जो मनात ठेवतो ना आपण, ते आहे. ओके, तुम्ही याला पूर्ण एडिट करू शकता बरं का. इथं ऍडव्हान्स एडिटर आहे, रिसाइज आहे, स्टोरी बोर्ड आहे. तुम्हाला यामध्ये अजून एडिटिंग करायचं असं करू शकता. हे बघा, सेल्फ इम्पॉर्टन्स आहे इथं. सप्रेसिंग इमोशन्स आहेत, इमोशन सप्रेस करू नका. वरिंग टू मच, ओके, पुटिंग अदर्स डाऊन वगैरे 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 या पद्धतीनं तुम्ही. आणि रशिंग, हे सगळं टोटल हे तयार झालेलं आहे. याला एकामध्ये आपण पूर्ण बनवू शकतो. डाउनलोड केल्यानंतर हा व्हिडिओ तुमचा तयार. हे बघा एक्सपोर्ट, आणि तेही चांगल्या क्वालिटीमधला, म्हणजे 1080 पिक्सेलमध्ये तुम्ही हा एक्सपोर्ट करू शकता. आणि लगेच क्षणार्धात हा एक्सपोर्ट झालेला आहे. आणि आपण पाहूया डाउनलोड केल्यानंतर त्याला ते कसं दिसत आहे ते, ठीक आहे. पहा, या पद्धतीचा असलेला खूपच मोठी ॲप्लिकेशनची रेलचेल. आणि आपण म्हणूया हो, मराठी सुद्धा टेक्स्ट चालतं, मराठी चालतं. सध्या वेळ आपल्याकडे कमी आहे. एक तिसरा एक सेशन आपण ॲडोब इल्युस्ट्रेटरवरती थोडासा घेऊया, आणि त्यानंतर आपण याची सांगता करूया. एक 9 मिनिट राहिलेले आहेत, तरी झालेल्या भागावरती आपण सुरुवातीला एक डाऊट सॉल्विंग सेशन जो आपण म्हणूया क्विकमधला, तो आपण घेऊया. हे तिन्ही ॲप्लिकेशन बद्दल किंवा इतर काही तुमचे प्रश्न असतील तरी तुम्ही इथं विचारू शकता, ठीक आहे. सध्या मी काय करतोय, ही माझी स्क्रीन जी आहे ती स्टॉप करतोय शेअर करायची. हे माझा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. तर आज आपण काय शिकलो याचा थोडक्यात छोटासा ओहापोह आपण करूया. आपण पाहिलं इन व्हिडिओमधील 4 टूल्स, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला इंट्रो बनवायला शिकलो. त्यामध्ये जे टेम्पलेट्स आहेत ते भरपूर, 1 मिलियनपेक्षा जास्त असलेले टेम्पलेट्स तुम्ही वापरू शकता. त्यातील 10 लाख टेम्पलेटपैकी फक्त 1 टेम्पलेट घेतला आपण आज, आणि तोही इंट्रोसाठी घेतला. तसंच आउट्रोसुद्धा तुम्ही बनवू शकता. उद्या आपण आउट्रो बनवूया. त्यानंतर जे आहे आपण पाहिलं की त्यामधील 1 मिलियनचा स्टॉक व्हिडिओ, त्यानंतर आपण पाहिलं टेक्स्ट टू व्हिडिओ इन व्हिडिओमधील, त्यानंतर आपण ॲडोब इल्युस्ट्रेटरमधील 2 लोगो बनवले आणि काही टूल्सचा त्यामध्ये अभ्यास केला, आणि आपण पिक्स आर्टमध्ये बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं त्या फोटोजला आपण एनहान्स केलं, म्हणजे अजून ब्युटिफाय केलं.
त्या पद्धतीचं तुमचा कोणता फोटो असेल तरी तो आपण पाठवा, आपण त्यालाही एडिट करूया चांगल्या पद्धतीनं. तर टेक्स्ट असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, किंवा आपण म्हणूया टेक्स्ट इमेज असेल, तर त्या सगळ्यांचं मीडियाचं आपण यामध्ये मेकिंग, एडिटिंग आणि सर्व पद्धतीनं तुम्हाला उपयोगी पडतील असं कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला शेअर करता येईल असे या प्रकारचं व्हिडिओ रिसर्च अँड आपण म्हणूया डेव्हलपमेंट आपण तयार करता येतं. आता बघा, हा व्हिडिओ आपला तयार झालाय. लेट मी शेअर द स्क्रीन. व्हिडिओ डाउनलोड सुद्धा झालेला आहे, त्याच्या माहितीतून आपण हा व्हिडिओ रेंडर झालेला आहे आता पूर्ण, आणि आपण डाउनलोड करतोय. आणि खूप कमी MB हा व्हिडिओ तयार झालेला आहे. यूट्यूबला टाकून परत डाउनलोड केला तर 2 MB भरेला, ओनली 2 MB व्हिडिओ भरेला. ठीक आहे, हे पहा. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर ऑटोमॅटिक ट्रान्झिशन सुद्धा त्यांना दिले आहे. बघा, ट्रान्झिशन्स तुम्हाला ट्रान्झिशन चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, नो वरी ॲट ऑल. ओके, बऱ्यापैकी आपला हा सेशन जो आहे तो कवरअप झालेला आहे आजचा. आपण सर्वजण यामध्ये उपस्थित राहिला यासाठी मी सर्वांचं मनापासून इथं आभार व्यक्त करतोच. उद्यासुद्धा याच संख्येने, याच ताकदीनं जे आहे ते तुम्ही पुन्हा जॉईन व्हावं अशी मी तुम्हाला इथं नम्र विनंती करतो. आणि इतर काही तुम्ही काही पण शिकवा ते सुपर असणार याची शंका नाही. आपण आणतोच, थोडासा वेळ घेतो, परंतु जे आपण आणत आहे ते तुम्हाला जर मी दाखवलं की काय खजाना आहे, थोडासा तुमच्याशी शेअर करतो मी की या ज्या गोष्टी आहेत त्या एका दिवसात किंवा 2 दिवसात नक्कीच आपल्या शिकून होणार नाहीयेत. लिंक कशाप्रकारे मिळतील पहा. सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही इथं मी तुम्हाला जर दाखवलं की या गोष्टी आपल्याला सिस्टमिक एक एक करून जे आहे ते शिकायचे आहेत, बरोबर आहे. यामध्ये तुमच्यासाठी ही एक मी भेट, अपूर्व अशी भेट आणलेली आहे. पहा, हे 10 ॲप्लिकेशन्स जर तुम्ही पाहिलं, यामध्ये हा एक ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स तर असणार आहे. इल्युस्ट्रेशन्स म्हणजे सायंटिफिक इल्युस्ट्रेटर, एज्युकेशनल इल्युस्ट्रेटर तुम्ही व्हा असं आहे की तुम्हाला मी इथं जाहीर करतोय. आणि चिअरफुली मी नवीन कोर्सचा अनाउन्समेंट सुद्धा करतोय, जे सुरू होणार आहे आपले 9 डिसेंबर 2022 ते 9 जानेवारी 2022. 30 दिवसाचा कोर्स असणार आहे हा. 30 दिवसाचा, 1 महिन्याचा कोर्स असणार आहे. आणि 10 दिवस ट्रेनिंग ट्रेनरसाठी आपण देतोय, ट्रेनरसाठीचे. ठीक आहे, त्यामध्ये ॲडोब इल्युस्ट्रेटर आहे, इन व्हिडिओ ॲप आहे, व्हिडिओ एस आहे, पिक्सआर्ट आहे, ग्रामरली आहे, स्क्रिप्ट आहे, त्यानंतर डिझाईन AI, फिल्मोरा, पॉवरपॉईंट, वेगास तर आहेच. त्याबरोबर बघा, हे जे 60 ते 62 जे ऍप्लिकेशन्स आहेत, प्रत्येक ऍप्लिकेशनमध्ये एवढा मोठं समुद्र लपलेला आहे की त्याबद्दल जे आहे सध्या न बोललंच बरं, कारण एक चवीनं शिकणार आहे आपण, चवीनं. हेही त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं मी सांगत आहे. यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे. पूर्ण 1 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे पूर्ण हा हे मी तुम्हाला वरच सांगितलेलं आहे. बघा, या द्या निरोप सरत्या वर्षाला आणि करा स्वागत नव्या वर्षाचे आमच्या सोबत शिकून काही अद्भुत. सोबत अमर्याद बोनस आहे आणि आमचे निस्वार्थ असं सहकार्य सुद्धा आहे. एवढं सगळं खरं तर तुम्हाला हे 80,000 आहे कोर्स. 1500 रुपयाला मी ठेवलेला होता, परंतु या दिवसामध्ये आज उद्या याला प्रवेश निश्चित करणाऱ्याला फक्त 999 रुपयामध्ये आपण हा कोर्स उपलब्ध करून देत आहोत. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही लँग्वेजमध्ये आपण हे शिकवतोय. आणि रेकॉर्डेड लिंक तर आपल्याला मिळणारच आहे याच्या, आणि सहकार्य तर लाईफटाईम तुम्हाला राहणार आहे. थोडेसे ॲप्लिकेशन जास्त आहेत, दिवससुद्धा जास्त आहेत, बोनससुद्धा जास्त आहे, त्यामुळं थोडंफार ही अमाऊंट वाढलेली असेल नक्कीच, परंतु तुम्हाला याचा फायदा मात्र जास्तपेक्षा जास्त, N नंबर ऑफ जास्त तुम्हाला याचा फायदा तुम्हाला नक्कीच आपण मिळवून देऊ, लाभ मिळवून देऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी. नसेल आपले फ्री सेशन सुद्धा होणार आहेत. उद्या एक फ्री सेशन होणार आहे 9 तारखेच्या अगोदर, अजून एक 2 फ्री सेशन आपण घेणार आहोत.
ज्यांना फ्री सेशनला जॉईन व्हायचं त्यांनी फ्री सेशनला जॉईन व्हा, कारण यामध्ये आपण ऍप्लिकेशन्स तर देत नाही, ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन शिकवाय जे सिस्टमिक पद्धतीनं आपल्याला वन बाय वन शिकायचं आहे, ते कोर्समध्ये कशा पद्धतीने शिकतो हे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना चांगलंच माहीत आहे, ठीक आहे. तर उद्या सर्वांनी आपण जॉईन व्हावं आणि माझ्या या कोर्सबद्दल किंवा या फ्री सेशन्सबद्दल किंवा पेड सेशन्सबद्दल कुणाला काही शंका असतील तर आता विचाराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. 2 मिनिट राहिलेले आहेत, ज्यांना कुणाला शंका असतील किंवा ज्यांना कुणाला यामध्ये आजच प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यानंतरची मीटिंग जॉईन करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. अजून 2 मिनिट राहिलेले आहेत, तर कुणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. सर टायमिंग काय असेल? टायमिंग आपला बघा, यामध्ये 8:30 ते 9:30 हा टायमिंग आहे ट्रेनिंगचा, आणि प्लस इथं म्हटलंय आपण, प्लस म्हटलंय डाऊट सॉल्विंग सेशन आहे डेलीचा. तर 9:30 झाल्यानंतर आपली मीटिंग बंद होईल आणि त्यानंतर आपला जो आहे जे त्या सेशन बद्दल कुणाला डाऊट असतील तर ते त्यानंतर रिजॉईन होऊ शकतात 9:30 नंतर. ओके, ज्यांना डाऊट असेल ते, ठीक आहे, म्हणजे ऑन द स्पॉट तुम्ही ते डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. यासाठीच हे आपलं जे आहे आपण अरेंजमेंट अशी करत असतो दरवेळेला, ठीक आहे. थँक्यू सर. ओके, अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? बरेच जण विचारत होते. सर मॅथ साठी, मॅक साठी बघा, इन व्हिडिओ व्हिडिओ एस हे वेब बेस्ड ऍप्लिकेशन आहेत, ते 100% तुम्हाला मॅक वरती चालणार आहेत. ऍडोब इल्युस्ट्रेटर सुद्धा चालतो, ऍडोब इल्युस्ट्रेटर सुद्धा चालणार आहे, आणि ऍडोब इल्युस्ट्रेटर तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता मी जे देतो ते जे 10 ऍप्लिकेशन्स मी देणार आहे तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे ऑब्व्हियस, आणि बोनस तर फ्री असणारच आहे. ओके, ऍडोब इल्युस्ट्रेटर मिळतो, मी जसं शिकवणार आहे तसंच त्यामध्ये असणार आहे, काहीही त्यामध्ये बदल नसणार आहे, त्यामुळे यावेळेस काही जास्त टेन्शन नाही. हां, पण त्यामध्ये फिल्मोरा मी नवीन व्हर्जनचं देणार आहे तुम्हाला, सोनी वेगस बी नवीन थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं अजून त्यातलं डेप्थमधले आपल्याला शिकायच्या गोष्टी आहेत काही. पॉवर पॉईंटमधल्या गमती जमती नवीन फीचर जे आलेले आहेत तेही आपण शिकणार आहोत. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे, तुमचे डाऊट्स असतील किंवा तुमचे काही या कोर्सबद्दल किंवा पेड सेशन किंवा फ्री सेशनबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायला नक्की येऊ शकता. पुढचा एक सेशन घेतोय आपण, त्यासाठी सर्वांनी जॉईन व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो, आणि हा सेशन इथे संपवतो. धन्यवाद अँड सी यू सून. गुड नाईट सर. गुड नाईट.